शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कुठे निघालात का? मी जरा बाहेर चाललो. बाहेर कुठे? वाड्याबाहेर एका भक्ताला भेटायला चाललो आहे. जोगेश्वरी, जोगेश्वरी, जोगेश्वरी. अगं हे काय रात्रीच्या या अशा प्रहरी तू इथे काय करतीयस? तू अजून जागी कशी? जोगेश्वरी, अगं तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सेवकांना सूचना दिल्या होत्या दार बंद करायच्या. अगं मग हे काय दार उघडं कसं? कारण मीच ते पुन्हा उघडायचे आदेश दिले. का? अगं पण तूच नियम घालून दिला होतास ना आणि तूच तो मोडलास. हो. अगं पण का? देवा, कवा येणार आहे तुम्ही? का तुमचं दर्शन न घेताच माघारी जावं लागणार का? जोगेश्वरी, आता तुम्ही येत आहे सवय नाही म्हणजे कवा धरणं माझ्या कानावर आवाज येतो हाय. पण म्हणलं कसलं ते काही कळना झालं म्हणून खाली आले बघ. पण जोगेश्वरी काय झालं? बघा ना दुर्गादेवी, अहो जोगेश्वरीने आजपासून एक नवीन नियम घालून दिला होता. हेच की रात्रीच्या प्रहरी मुख्यद्वार बंद असेल म्हणून. मग बघा ना, पहिल्याच दिवशी तिने तो नियम मोडला. अहो दार तर उघडच आहे. ते तर दिसतच आहे मला, पण कशा पाई? यांच्यासाठी. भैरवा पाई? हो. यांना यांच्या भक्ताला भेटायला जायचं होतं म्हणून. आणि आता ह्या वेळेला तेच. हा प्रश्न मलाही पडलाय देवी. त्यांचा भक्त त्यांची वाट बघत आहे आणि त्यांचं जाणं आवश्यक आहे हे इतकंच म्हणाले ते मला. पर जोगेश्वरी, भैरवा कुठं चालला हाय? काय म्हणला का त्यो? नाही, इतकंच म्हणाले मी माझ्या भक्ताला भेटून येतो. देवी, मी त्यांना जाऊ दे. उगाच आपण एखाद्याच्या भक्तीमध्ये व्यत्यय आणायला नको. पण खरं सांगू देव, मला हे पटलं नाही. जोगेश्वरी, आता भैरव आला की तू त्याच्या संग शांतपणे बोल. काय बोलणारच आहे. त्यांच्या येण्याचीच वाट बघतीय. जोगेश्वरी, तू इथे थांबण्यापेक्षा तू तुझ्या कक्षात जाऊन थांब. नाही, मी इथून हलणार नाही.
जोगेश्वरी, अगं इतकी रात्र झाली आहे, मला तुला हित कशा पायी उभं राहायचं आहे? नाही म्हणजे तुला वाट बघायची असेल तर बघ, पर जसं जया म्हणती आहे तेच खरं आहे बघ। तू तुझ्या कक्षामध्ये जाऊन वाट बघ काय। बर, मी त्यांची तिथे वाट बघे। तू मला बोलावलं आणि मी इथे आलो आहे। देवा देवा देवा, मी नाही ओळखू शकलो तुम्हासनी। माझ्याकडनं लय मोठी चूक झाली बघा, मी नाही ओळखू शकलो तुम्हासनी। माझ्या घराला माझा देव येऊन गेला पर त्यासनी नाही ओळखू शकलो। मी नंबर भेटकावा होणार याचा विचार करत बसलो आणि तुम्ही समोर असून पर मी नाही ओळखू शकलो तुम्हासनी। अरे मी तुझी परीक्षा बघितली, अजून काही नाही। तेच, तुम्ही समोर असून तुमच्यासाठी काय बी करू शकलो नाही। असं कसं म्हणतोस? तुझ्या आईच्या हातचं पूर्णाचं जेवण जेवलो की? ते बी आहे बघा, पण तू इतक्या रात्रीचा इथे का आलाय? तुमचं दर्शन घ्यायलाची, पूजा करायची होती, ध्यान लागणं झालं होत म्हणून आलो। इतक्या रात्रीचा इतक्या लांबचा प्रवास करून आता काय करू द्यावा मी? आता दिवसा दुसऱ्या गावातली लोक येऊन देतील का मला? दुसऱ्या गावातला माणूस पूजा करायला आला आहे ते त्यांना आवडलं नाही तर?
बर काय हवा आहे तुला? काय नाही जी, तुम्ही तर समजदीला आहे. मला धन नक, सोन नक, जमीन नक, माझी फक्त एकच इच्छा आहे का तुमची पूजा करायची. बर कर, तुझ्या जे मनात आहे ते कर. घ्या जी, प्रसाद आणला हाय. काय आहे? शिरा आणला हाय, घ्या जी. अरे पण आता रात्र झाली आहे. देवा माझ्यासाठी खा. बर तुझं समाधान? होय देवा. आता घरी जा, घरचे वाट बघत असतील ना. लांबचा प्रवास आहे तर माझा घोडा घेऊन जातोस? नाही नाही, मी पायी जातो. येतो. ब्राह्म मुहूर्त सरला, अजूनही कसे आले नाही थे, कुठे गेले असतील? जया, विजया, जोगेश्वरी अगं काय झालं? हो अगं, या प्रहरी कधी तू बोलवत नाहीस. काय करू, डोळ्याला डोळा लागत नाही. काय करावं काही सुचेना असं झालं. सतत डोक्यात विचार सुरू आहेत माझ्या. विचार?
कसले विचार? हेच की काय झालं असेल, कुठे गेले असतील, कुणाला भेटायला गेले असतील, असे तडका फडकी का गेले असतील? अगं हो हो, किती विचार करत बसशील? जोगेश्वरी नको काळजी करू, भैरवनाथ येतील. जोवर हे येणार नाही तोवर मला स्वस्थता नाही मिळणार. का एक काम करा, चंदन उगळून त्याचा लेप तयार करा आणि मस्तकाला लावून द्या माझ्या. एवढंच काय ते शांत वाटेल. हो चालेल, आम्ही लेप घेऊन येतो. तोवर तू डोळे मिटवू शांतपणे बस, बरं वाटेल तुला. बर काय हे, बराच वेळ लागला तुम्हाला यायला. कधीपासून वाट बघतीये मी तुमची. अहो पहाट होत आली, स्नानाची वेळ झाली माझ्या. अगं जोगेश्वरी किती प्रश्न विचारणार आहेस आणि किती हात रागा. मी येणार होतोच ना, आणि अगं काय करू, माझा एक भक्त माझ्या दर्शनाला आला होता. आला होता की आली होती? तुझ्या डोक्यात जे विचार आहेत तसं काहीच नाहीये जोगेश्वरी, तो केवळ माझा भक्त आहे. कोण हा भक्त तुमचा? कमळाजी, कमळाजी नाव आहे त्याच. कुठला भक्त आहे हा तुमचा? याच्याबद्दल तुम्ही मला कधी काहीही सांगितलं नाहीत. होय, त्याविषयी आपलं काहीच बोलणं झालेलं नाहीये. तुम्ही खरं सांगताय ना? अगं हो जोगेश्वरी, उगाच नको त्या शंका नको आणूस मनात. तो माझा भोळा भाबडा भक्त आहे. खूप भोळी भक्ती असते भक्तांची, आणि त्यांना अजून काय हवं असत? त्यांना सोनं नको, धन नको की जमीन नको, त्यांना केवळ आपल्या देवाचं दर्शन हवं असतं. आणि त्यातच त्यांचं समाधान असत. मला हे समजत नाही असं नाहीये, पण भक्तांनाही कळायला नको. त्यांचे देव दिवसभर त्यांच्यासाठी राबत असतात, त्यांच्या समस्यांचे निराकरण करत असतात, सतत कष्ट घेत असतात. किमान रात्रीच्या वेळेस तरी आपण आपल्या देवांना विश्रांती द्यायला नको का? त्यांना निद्रा नको? अगं तो रात्री माझ्या दर्शनासाठी आला त्याला एक कारण आहे. असेल, पण एकदा झालं ते झालं. हे जर परत झालं तर मी खपवून घेणार नाही. असो, आपण आता त्याविषयी नको बोलायला. आता आपण एक काम करूयात. असंही ब्रह्ममुहूर्त होऊन गेला आहे, आता सूर्योदय होईल. आपण स्नान करून एकत्रित पूजा करूयात. बरेच दिवस झालेत आपण एकत्रित पूजा नाही केली. हो चालेल. आपण महादेवांना प्रार्थना करूयात की सगळीकडे उष्मा वाढला आहे, तर त्यांच्या कृपेने हा दाह कमी व्हावा. भूलोकावरील पशु पक्षी प्राणी मनुष्य सगळ्यांनाच हा उष्मा सुसह्य व्हावा. होय, हे अगदी खरं आहे. आपण महादेवांना चंदनाचा लेप लावू, थंड पाण्याने त्यांचा जलाभिषेक करूया, आणि मी माझ्या हाताने खीर बनवे. चालेल, मी पूजेची तयारी करतो, येतो.
त्रिपंकजं व्यालयज्ञ सूत्रबिंदु शेखरं कृपाकरं रचना घरामध्ये चोरी झाली. मी तर म्हणतोय ज्यानं ही पूजा मांडल्या त्यानं चोरी केली असेल माझ्या घरी. आपण हे समज देवाच्या कानावर घालू. चला देवा, गावातील काही लोक आले आहेत, त्यांना न्यायदानाच्या कक्षात घेऊन जा. जशी आज्ञा देवा. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.